नमस्कार, आपण बघत आहात सी टी व्ही न्यूज, नजर प्रत्येक बातमीवर. हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल, स्पॉन्सर्ड बाय सुपरकर्ता असोसिएट्स. आणि आता पाहूयात गेल्या 24 तासातील बातम्या पटापट. विदर्भातील बहुचर्चित चंद्रपूर, वणी, आर्णी लोकसभा मतदारसंघात आता चुरशीची लढत बघायला मिळणार आहे. भारतीय जनता पार्टीतर्फे वरिष्ठ नेता सुधीर मुनगंटीवार तर काँग्रेसतर्फे प्रतिभा धानोरकर या निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. आज सुधीर मुनगंटीवार जिल्हाधिकारी कार्यालयात नामांकन अर्ज दाखल करणार आहेत. त्याचवेळेस ते कसे शक्तीप्रदर्शन करतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेता तसेच विधानसभेतील विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार हे सुद्धा प्रतिभा धानोरकर यांच्या नामांकन भरण्याच्या वेळेस उपस्थित राहणार असल्याचे खात्रीदायक वृत्त सी टी व्हीच्या हाती लागले आहे. एकीकडे धानोरकर विरुद्ध वडेट्टीवार असा वाद बघावयास मिळत असताना वडेट्टीवारांनी उचललेले पाऊल निश्चितच स्वागतार्ह म्हणावे लागेल. महाराष्ट्रातील प्रसिद्ध साहित्यिक, सामाजिक चळवळीचे प्रसिद्ध वक्ते आणि भारतीय मुस्लिम परिषदेचे अध्यक्ष प्राध्यापक जावेद पाशा हे चंद्रपूर, वणी, आर्णी लोकसभा मतदारसंघातून लढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात चुरस बघावयास मिळेल अशी अपेक्षा मुस्लिम समाजाकडून व्यक्त करण्यात येत आहे. चंद्रपूर लोकसभा बरोबरच गडचिरोली लोकसभेमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसने आपले उमेदवार जाहीर केले असून काँग्रेसतर्फे नामदेव किर्सान तर भारतीय जनता पार्टीतर्फे अशोक नेते हे निवडणुकीच्या रिंगणात उभे असणार आहेत. भारतीय जनता पार्टीकडून विद्यमान आमदार नामदेव होळी यांचेही नाव चर्चेत होते, परंतु त्यावर मात करीत अशोक नेते यांनी बाजी मारली. गडचिरोली जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चामोर्शी पोलिसांनी मोठी कारवाई करत दारूसह एकूण 28,40,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याने अवैध दारू विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात नव्यानेच रुजू झालेले पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी अवैध धंद्यावर आळा बसवण्याकरिता मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत आत्तापर्यंत त्यांनी अनेक अवैध धंदे करणाऱ्यांना जेरीस आणले असून रेती तस्करावरही त्यांनी कारवाई करत 1,51,20,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. AIMIM या पक्षातर्फे सुद्धा चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात उमेदवार घोषित करण्याचे सूतोवाच पक्षातर्फे करण्यात आले आहे. दक्षिणेत जाम वसवलेल्या AIMIM या पक्षाने औरंगाबाद येथे इम्तियाज जलील यांच्या रूपाने खासदार मिळवला आहे. त्या अनुषंगाने त्यांनी चंद्रपूर मतदारसंघात अजहर शेख यांना उमेदवारी देण्याचे कळवले जात आहे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात अनेक राजकीय पक्ष आपले अस्तित्व दाखवण्याकरिता उमेदवार घोषित करत आहेत. त्याच अनुषंगाने नुकत्याच वंचित बहुजन आघाडीत सामील झालेले पर्यावरण संस्थेचे अध्यक्ष तसेच सामाजिक कार्यकर्ते राजेश बेले हे वंचितकडून उभे राहणार असून त्यांच्या नामांकन दाखल्यावेळेस पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर सुद्धा उपस्थित राहणार असल्याचे खात्रीदायक वृत्त आहे. रविवारी जिल्ह्यात एकीकडे धुलिवंदन सण साजरा होत असताना दोन दुचाकींची आपापसात धडक होऊन तब्बल 6 जण जखमी होण्याची घटना सिंदेवाही तालुक्यात उघडकीस आली आहे. मोजा कोंडामाल येथे हा अपघात घडला असून दोन्ही दुचाकीवर ट्रिपल शीट असल्याचे वृत्त आहे. एका दुचाकीवर पती पत्नी आणि मुलगा तर दुसऱ्या दुचाकीवर 3 मुली या एकमेकांसमोर आल्याने आणि गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला आहे. चंद्रपूर, वणी, आर्णी लोकसभा मतदारसंघासाठी प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांनी काल वृत्तप्रतिनिधीसमोर बोलताना सांगितले की हा गड काँग्रेसचा असून तो मी शाबूत राखणार. ह्या होत्या आजच्या पटापट बातम्या. लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह. तोपर्यंत अशाच बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी बघत राहा सी टी व्ही न्यूज, नजर प्रत्येक बातमीवर. नमस्कार.